नमस्कार मित्रांनो कसे आहात मी सुद्धा खूप छान आहे तुमच्या प्रतिसादामुळे आणखी मी खूप एनर्जेटिक झालो आहे ओके यस दोस्तांनो आता जसं आपण लास्ट सेशनमध्ये बघितलं आणि त्या लास्ट सेशनचीच एनर्जी पुढे कंटिन्यू ठेवून आपण आता नवीन सेशनला सुरुवात करणार आहोत अलीकडेच काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जी की आंतरराष्ट्रीय खेळ स्पर्धा ही टेनिस रिलेटेड होती त्याविषयी आपल्याला थोडीशी परीक्षा बिब माहिती बघायची आहे थोडीशी म्हणण्यापेक्षा असं म्हणूया शब्दप्रयोग हा आपण एक्झाम ओरिएंटेड असा करूया ओके माहिती गोळा करायला गेलं तर अत्यंत खूप मोठी माहिती भेटते पण जर एक्झाम ओरिएंटेड आपल्याला बघायचं असेल अलीकडचं जर प्रश्नपत्रिकांचा जर आपण संदर्भ घेतला दोस्तांनो एक दोन हजार तेरापासून दोन हजार एकोणीसपर्यंत संदर्भ तर त्यामध्ये आपल्याला एक स्पेसिफिक एरियाज दिसतात आयोगाचे तर त्या एरियाजला प्रमाण ठेवून आपण हा कन्सेप्ट बघूया ओके चला आजची ही जी स्पर्धा आहे किंवा आजचा हा जो टॉपिक आहे दोस्तांनो तर आपण आता अलीकडेच झालेल्या फ्रेंच ओपन बद्दल आपण माहिती घेऊया ओके फ्रेंच ओपन ही एक टेनिस स्पर्धा आहे दोस्तांनो ह्याच्याबद्दल आपण माहिती घेऊया ओके तर तत्पूर्वी आपण जसं आपण बघत असतो दोस्तांनो ते रिलायबल संस्थेअंतर्गत त्या ठिकाणी आपण जे काही सेवा देत असतो तर ह्या सेवा कुठल्या आहेत बघा तर त्या ठिकाणी रिलायबलतर्फे देणाऱ्या देणाऱ्या ज्या सेवा आहेत तर राज्यसेवेची बॅच जी आहे पूर्व मुख्य व मुलाखात ही आपण सेवा देत असतो प्लस त्यासोबतसोबतच पी एस आय एस टी आय पूर्व मुख्य व मुलाखात ही सेवा आणि ह्या दोन्ही कोर्सेसला कंबाईन करून त्या ठिकाणी आपण एक स्वतंत्र एक ऑनलाईन बॅचसुद्धा सुरू केलेली आहे येस आणि त्या ऑनलाईन बॅचमध्ये ह्या ज्या दोन सेवा आहेत ह्या आपण देणार आहोत आणि त्यासोबतच आपल्याकडे काही आणखी कोर्सेस अवेलेबल आहेत जसं की ॲडव्हान्स माइंड पॉवर मास्टरी प्रोग्रॅम आहे जो स्वतः संस्थेचे जे संचालक आहेत धनंजय आदरणीय धनंजय आकत सर हे त्या ठिकाणी याचा याची ट्रेनिंग देत असतात ओके त्यानंतर रिलायबल प्री प्रायमरी सेकेंडरी आणि हायर सेकंडरी शाळा स्कूल त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आहे जी पळशी बाकापूरला याची जी माहिती आहे दोस्तांनो या ठिकाणी याची माहिती दिली आहे म्हणजे ही शाळा काय आहे नेमकं ह्याच्याबद्दल सांगतो की त्या ठिकाणी आता आपण प्रशासकीय अधिकारी होण्याच्या ह्या प्रोसेसमध्ये आहोत पण याची तयारी आपण केव्हा करतो तर ग्रॅज्युएशनला आल्यावरती करतो ऑलमोस्ट काही ग्रॅज्युएट झाल्यानंतर करतात की ग्रॅज्युएशनला आल्यावर करतो किंवा काही अकरावी बारावीपासून करत असतील शक्यता आहे पण ह्या शाळेमध्ये त्या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यालाच भविष्यामध्ये तो प्रशासकीय अधिकारी कसा होईल तर ता त्याची त्याला त्या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाते म्हणजे जो सिलेबस आहे जो अभ्यासक्रम आहे तो अशा रीतीने त्या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल येतो की त्या ठिकाणी हा व्यक्ती ही हा जो विद्यार्थी आहे शालेय विद्यार्थी आहे पहिली दुसरी तिसरी पाचवी दहावीपर्यंत तर हा जो विद्यार्थी आहे हा पुढे प्रशासकीय अधिकारी कसा होईल प्रशासनामध्ये कसा जाईल तर त्याची संपूर्ण त्याला जी शिक्षा आहे ती त्या ठिकाणी दिली जाते आणि त्यासोबतच इथे एक निवासी प्रकल्प म्हणजे शाळे शालेय स्टुडंटसाठी निवासी प्रकल्प देखील त्या ठिकाणी ओपन करण्यात आला आहे आणि हा जो निवासी प्रकल्प आहे या तर यामध्ये त्या ठिकाणी जे हॉस्टेल सुविधा त्यामध्ये अव अवेलेबल आहे आणि स्वतः स्वतःकस्तसर त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते लक्ष देत असतात ओके यासोबतच त्या ठिकाणी आपल्याकडे दोन प्रोजेक्ट्स आहेत दोस्तांनो एक वर्ल्ड क्लास सिक्स्टी म्हणून आहे आणि दुसरा वर्ल्ड क्लास सेवन्टी टू म्हणून आहे आणि हे जे दोन्ही प्रकल्प आहेत हे कसे आहेत तर हे निवासी प्रकल्प आहेत हे निवासी प्रकल्प आहेत या ठिकाणी स्टुडंट्सनी त्या ठिकाणी स्टुडंट्सला उद्या प्रशासनामध्ये गेल्यानंतर कशा प्रकारची ट्रेनिंग असेल कशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांना त्यांचं बिहेवियर पसन अॅटिट्यूड वगैरे सगळं कसा कसा तो त्यांचा असला पाहिजे अभ्यासक्रम म्हणजे परीक्षा देण्यापासून तर अधिकारी होण्यापर्यंत ही संपूर्ण ट्रेनिंग त्या ठिकाणी दिली जाते हे सुद्धा सेवा आपल्याकडे अवेलेबल आहे दोस्तांनो आणि ही काही ठळक वैशिष्ट्ये आहेत आपल्याकडे जे सगळं सेवा आपण जे देत असतो त्याची काही नियमावली म्हणूया किंवा काही वैशिष्ट्ये म्हणूया ह्या आहेत तुम्ही त्या बघून घ्याव्यात ओके चला आता येऊ दोस्तांना आपल्या टॉपिककडे आता टौपिक, आपला टॉपिक आपला टॉपिक कोणता आहे तर ती फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा आहे कोणती ओपन टेनिस स्पर्धा फ्रेंच ओपन ओके ऑबियसली कोणत्या देशामध्ये ती घेतली जाणार किंवा कोणता देश त्याचं आयोजन करणार तर फ्रान्स त्याचं आयोजन करणार आणि फ्रान्सची जी राजधानी आहे पॅरिस या ठिकाणी ती स्पर्धा आयोजली जाते हे लक्षात ठेवायचं आणि ह्या स्पर्धेमध्ये दोस्तांनो दो, त्या ठिकाणी आत्ता अलीकडे का फोकस करावी ही एक्झाम तर ह्या सॉरी ही हा टॉपिक ही स्पर्धा का फोकस करावी तर ह्या घटनेमध्ये काय झालं म्हणजे ह्या स्पर्धेमध्ये काय झालं की ह्या घट ह्या स्पर्धेचा जो चॅम्पियन मानला जातो जो बादशाह मानला जातो राफेल नदाल तर ह्या राफेल नदालला त्या ठिकाणी पराभूत करण्यात आलंय आणि हा किताब नोवाक जोकोविच यांनी पटकावलाय म्हणजे आयोगाचे जर तुम्ही प्रश्नपत्रिका चालत दोस्तांनो मागच्या दोन हजार अकरापासून तर आयोगाचे फेवरेट एरिया कोणते राहिले एक तर सेरेना विलियम्स रॉजर फेडरर राफेल नादार आणि अलीकडे आत्ता दोन हजार सोळा सतरापासून नोवाक जोकोविच हा सुद्धा आयोगाचा आता फेवरेट खेळाडू ठरतोय म्हणजे ह्या घटकावरती प्रश्न येण्याची शक्यता असतात ओके हे घटक आपण हे अँगल्स व्यवस्थित करून जर ठेवले ह्या अँगल्सशी जुडलेले जे वेगवेगळे अँप्लिट्यूड्स आहेत आयाम्स आहेत हे जर प्रॉपर करून ठेवले दोस्तांनो तर कदाचित आपल्याला उद्या पर्याय पर्याय स्वरूपामध्ये जरी तसा प्रश्न आला तर तो आपल्याला सॉल्व्ह करता येईल नो इश्यूज ओके चलो लेट लेटस सी द टॉपिक आता ह्या टॉपिकमध्ये काय फोकस होतं तर टॉपिकमध्ये बऱ्याच वेळा सिंगल लायनर प्रश्न येऊ शकतो ओके पण मेन चान्सेस जे असतात जर आपण राज्यसेवा फोकस करत असेल असू किंवा क्लास वन क्लास टू जर फोकस करत असू तर मल्टीलायनर प्रश्न म्हणजे पर्याय पर्याय स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी हायलाईट केले जातात तर आपण आता अभ्यासच या प्रकारे करायचंय की आता तिथे सिंगल लायनरला काही धारा नाही ठेवायच्या आपण पर्याय पर्यायचा अभ्यास करून ठेवायचा अवघडात अवघड जर अभ्यास करून ठेवला तर कदाचित प्रश्न सोपा आला तर तो सुटतो ओके तर त्याच अनुषंगाने आपल्याला या स्पर्धेकडे बघायचंय किंवा ह्या घटकाकडे बघायचंय ओके चलो बघा स्पर्धेची सुरुवात कदाचित त्या ठिकाणी अ ब कड जर विधानं असतील तर अ आणि क हे त्या करंट स्टेटसवरती असू अ आणि ब हे करंट स्टेटसवरती ते असू शकतात पण मात्र क किंवा ड किंवा कड हे जे जा स्टेटमेंट्स असतात हे त्या घटकाच्या बॅकग्राऊंडवरती प्रश्न विचारले जातात ओके okay? म्हणून त्या ठिकाणी बॅकग्राऊंड करणं पण गरजेचं असतं फक्त करंटमध्ये आपण अ आणि ब किंवा क पर्यंत पोहोचू शकतो पण राहिली गोष्ट ड विधानाची तर ह्या ड विधानासाठी ह्या सगळ्या गोष्टी असतात ओके आणि हे ड विधान तुमचं मिरिट ठरवत असतं कट ऑफ नसतं ठरवत हे मिरिट ठरवत असतं आणि आपण तयारी ही मिरिटचे करतोय दोस्तांना दो, ओके चलो बघा सुरुवात ह्या स्पर्धेची सुरुवात कधी झाली आहे अठराशे एक्क्याण्णव या साली झाली ज्याला आता किती वर्ष पूर्ण होत आहे एकशे तीस वर्ष पूर्ण झाले ह्या वर्षी ह्या स्पर्धेला सुरू होऊन किती वर्ष झाले एकशे तीस वर्ष जुनी ही स्पर्धा आहे दोस्तांनो ज्याची सुरुवात अठराशे ला झाली होती ओके okay? आणि जर आता या स्पर्धेचा जर संदर्भ घ्यायचा झाला तर ही या वर्षीची किती आवृत्ती होती एकशे पंचवीसवी आवृत्ती होती म्हणजे हे फोकस करून ठेवायचं एकशे पंचवीसवी आवृत्ती शतकोत्तर रौप्य महोत्सव आता मी म्हणू शकतो का असं शंभर टक्के म्हणू शकतो एकशे पंचवीसावी त्याची आवृत्ती होती मी आधीच बोललो होतो की ही स्पर्धा कुठे घेतली गेली आहे ही फ्रान्समध्ये घेतली गेली आहे आणि फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी ती घेतली गेली आहे ओके या ठिकाणी ती घेतली गेली आहे आता याच्या मैदाना जर मैदानाबद्दल आपण जर बोलायचं झालं मैदान कोणतं आता त्या ठिकाणी क्ले ग्राउंड असतं त्यांचं जी कोर्ट असतो तो क्लेचा असतो मातीचा असतो ग्रास पण असू शकतो आता ह्या टाईपमध्ये म्हणजे ह्या स्पर्धेमध्ये घेण्यात येणारं किंवा ठेवण्यात येणारं जे कोर्ट आहे हे कोणतं आहे तर क्ले कोर्ट आहे ओके हे लक्षात ठेवायचं आणि बक्षिसाची जर रक्कम तुमच्या समोर जर मी ठेवली तर ही किती आहे हे तुम्ही अंदाज लावून घ्या ओके याला ह्या युरोला एक युरो जर बघितला okay? okay? तर तो आपल्या पंच्याऐंशी रुपयांच्या घरात जातो इंटू करून घ्यायचं त्याला आणि तुम्हाला लक्षात येईल ओके जस्ट एक फॉर जनरल नॉलेज पर्पज बाकी याचा आपल्या सिलेबसशी काहीही काहीही संबंध नाही ओके त्यानंतर आता महत्वाची गोष्ट सर्वात जास्त वेळेस विजेते सर्वात जास्त वेळेस आतापर्यंत ही स्पर्धा कोणी जिंकली आहे दोस्तांनो पुरुषांमध्ये राफेल नदाल ह्या माणसाने जिंकली ह्या व्यक्तीने जिंकली ह्या खेळाडूने जिंकली ती सुद्धा किती वेळा जिंकली आहे तेरा वेळेस जिंकले म्हणून त्याला फ्रेंच ओपन या स्पर्धेचा बादशाह असं म्हणतात पण यावेळेस त्याची जादू चालली आहे का नाही तर ह्यावेळेस जादू कोणाची चालली आहे तर नोवाक आहे ऐक घ्या दोन हजार सोळापासून नोवाक जोकविची सारखी जादू आहे ओके आणि स्त्रियांमध्ये म्हणजे स्त्री खेळाडूंमध्ये आतापर्यंत ही स्पर्धा सगळ्यात जास्त कोणी वेळ कोणी जिंकली आहे तर क्रिस इवट ह्या महिला खेळाडूने जिंक ती जिंकली आहे आणि ती सुद्धा किती वेळा जिंकली आहे दोस्तांनो सात वेळा त्यांनी जिंकली आहे इथपर्यंत लक्षात आलं यस राफेल नदाल हा फोकस होऊ शकतो क्लिअर चला त्यानंतर आता आपल्या टॉपिकवर येऊया दोन हजार एकवीस म्हणजे आता बघा दोस्तांनो हा जो घटक दिसतोय ना ह्या घटकावरती आयोग एकतर या चॅम्पियनवरती विचारेल हिच्यावरती विचारू शकतात महिला खेळाडू एकेरीबद्दल किंवा मग त्या ठिकाणी ह्या ज्या घडामोडी आहेत यांच्यावरती जोड्या लावान स्वरूपात सुद्धा प्रश्न येऊ शकतात ओके मग त्याचे विनर्स को विनर्स सॉरी त्याला आपण को विनर्स म्हणण्याच्याऐवजी त्याला आपण ज्यांचा दुसरा क्रमांक ज्यांनी पटकवलाय <coughs> उपविजेते असे सुद्धा त्याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात क्लिअर येईपर्यंत बघा फक्त लक्षात ठेवायचे माहिती करायची त्याला वारंवार रिव्हिजन देत चालायची दोन हजार एकवीसचे चे जे विजेते आहे या स्पर्धेचे याच्यामध्ये किती प्रकार असतात दोस्तांना तो पाच प्रकार असतात एक असतं पुरुष एकेरी असतात त्यानंतर महिला एकेरी असू शकतात असतात पुरुष दुहेरी महिला दुहेरी आणि शेवटचा जो गट आहे हा कसा असतो मिश्र दुहेरी त्याच्यामध्ये एक महिला व एक पुरुष खेळाडू वर्सेस एक महिला एक पुरुष खेळाडू क्लिअर ओके चलो आता पुरुष एकेरीमध्ये जो विजेता आहे ह्या स्पर्धेचा तो कोण आहे तर नोवाक दादा जोकोविच आणि हा कोणत्या देशाचा आहे तर हा सर्बिया या देशाचा आहे क्लिअर येस त्यानंतर महिला एकेरी स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी बारबोरा क्रिझिकोवा नावाच्या ह्या खेळाडूने महिला खेळाडूने हा किताब पटकवला ही स्पर्धा जिंकली आणि ह्या कोणत्या देशाच्या आहेत तर झेक रिपब्लिक ह्या देशाच्या आहेत झेक रिपब्लिक ओके त्यानंतर पुरुष दुहेरी स्पर्धेमध्ये पियरे ह्यूज पियरे व ह्यूज हर्बर्ट पियरे ह्यूज हर्बर्ट व निकोलस महूत ह्या दोघांनी ही स्पर्धा जिंकली त्यानंतर महिला दुहेरीमध्ये ह्या कॅटेगरीमध्ये बार्बोरा क्रेझिकोवा व कथरिना सिलियाना कोवा यांनी ती स्पर्धा जिंकली आहे लक्षात हो आता नावं जरी थोडेसे किचकट असले पण तरी सुद्धा त्याला जर दोन ते तीन वेळा चार वेळा जर किंवा काही स्पॅन नंतर जर तुम्ही वारंवार त्याला रिव्हिजन देत राहिली तर ही नावं लक्षात राहतात ओके येस okay? yes. त्यानंतर मिश्र दुहेरी स्पर्धेमध्ये दोस्तांनो डेसिरे क्रॅव्हिजिक व जोए सॅलिसरीने ही स्पर्धा जिंकली आहे क्लिअर येस चलो आगे देखते आता आता ही स्पर्धा मी सुरुवातीला तुम्हाला म्हणालो की अलीकडे आता नोवाक जोकोविच साहेबांवरती फार प्रश्न हायलाईट केले जातात किंवा त्यांना आता ते एक टेनिस या क्षेत्रातला उभारता सितारा आहे जो फार कमी वेळेमध्ये स्वतःचं एक अलौकिक नाव कोर त्या ठिकाणी कोरू इच्छितोय किंवा कोरतोय त्या स्थानावरती तो पोहोचलेला आहे आणि तिथे तो स्वतःला आता साबित करतोय की मी या बाकीच्यांपेक्षा श्रेष्ठ कसा आहे कॅपेबल कसा आहे त्यामुळे कदाचित याच्या कारकिर्दीवरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ म्हणजे आता नोवाक जो आहेत का बघा बरं ओळखीचे असतील तुमच्या शंभर टक्के ओळखता त्यांना आता ह्या व्यक्तीला याला आपण व्हिज्युअल इफेक्ट्स असं म्हणतो म्हणजे व्यक्ती माहीत असेल तर कदाचित त्याच्या स्पर्धाही माहिती असतात काही आकडेवारींवरती आकडेवारी म्हणण्यापेक्षा या ठिकाणी त्यांनी कोणत्या कोणत्या स्पर्धा जिंकल्यात त्याही कोणत्या कोणत्या वर्षी जिंकल्यात ही काही माहिती या ठिकाणी दिली आहे ते कोणत्या कोणत्या स्पर्धा जिंकल्यात तर फ्रेंच ओपनचा ज्या वेळेला संदर्भ येतो दोस्तांनो Open, हो हो okay? फ्रेंच ओपन जोकोविच साहेबांनी दोन वेळा जिंकली एकदा दोन हजार सोळाला जिंकली होती म्हणजे किती वर्ष पाच वर्ष आधी जिंकली होती ओके आणि आत्ता दोन हजार एकवीसला जिंकली म्हणजे फ्रेंच ओपन हे टायटल या व्यक्तीने किती वेळा पटकावलंय हो दुसऱ्यांदा ते पटकावलंय हो स्टेटमेंट येताना असंही स्टेटमेंट येऊ शकतं की नोवाग जोकोविच यांचे हे दुसरे विजेतेपद होते फ्रेंच ओपनचे दुसरे विजेतेपद होते तर येस ते ये करेक्ट असणार ओके okay? चलो त्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा सुद्धा यांनी या 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 जिंकली होती बघा दोन हजार आठ दोन हजार अकरा बारा तेरा पंधरा सोळा एकोणीस वीस एकवीस या स्पर्धे या वर्षी त्यांनी ही स्पर्धा जिंकली क्लिअर इथे सलग आहे बघा हे तीन वर्षे यांनी सलग होते त्यानंतर विम्बल्डन विम्बल्डन सुद्धा ह्या व्यक्तीने पाच वेळा जिंकलाय त्यानंतर यु एस ओपन सुद्धा तीन वेळा जिंकली आहे लक्षात आलंय यस तर आता हे होती तुमची दोस्तांनो परीक्षाभिमुख माहिती ही तुमच्याकडे आली असेल मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला ही माहिती कळाली असेल आणि त्या संदर्भातले जे नोट्स आहेत दोस्तांनो हे आपण त्या ठिकाणी तुम्हाला टेलिग्रामचं जे आपलं यु चॅनल आहे रिलायबल एस पी के ह्यावरती तुम्हाला ते अवेलेबल होऊन जातील प्लस यासोबतसोबतच आपण आता आणखी असे सेशन्स कंटिन्युअसली घेत राहणार आहोत त्यासोबत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर रिलायबलचं आपलं जे यूट्यूबचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायचं आहे तुमचे जे काही व्ह्यूज असतील जे काही संदर्भ असतील तर त्या ठिकाणी त्याला लाईक करा कमेंट करा जे काही सजेशन्स असतील त्या ठिकाणी ते नोंदवा आपण त्याच्यामध्ये आणखी बेटरमेंट घरून आणण्याचा प्रयत्न करूया चालेल निश्चितच भेटूया परत एकदा पुढच्या सेशनमध्ये एक नवीन टॉपिकसह थँक्यू सो मच